नमस्कार, जय महाराष्ट्र। मी धनाजी मनोहर फड आपल्या सर्वांचेच मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्या या फेसबुक पेजच्या लाईव सत्रामध्ये। या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे सध्याचे कर्णधार श्री घुले साहेब या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। प्रथमतः घुले सरांचं महाराष्ट्र देश या फेसबुक पेजवर आम्ही हार्दिकाचं स्वागत करतो। नमस्कार, महाराष्ट्र देशा हे काही लाईव्ह चॅनल आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज या ठिकाणी मला लाईव्ह घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला सरांसोबत। सर, मला आपणाला या ठिकाणी पहिल्यांदा आपलं खरं तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार त्याबद्दल आपलं हार्दिक असं अभिनंदन। आपण भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार म्हणून भारतातर्फे आपण किती आतापर्यंत मॅच खेळलेले आहेत आणि त्याचा काय अनुभव आहे? सर्वप्रथम मी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहे। आज बांगलादेश इंडियाच्या दौऱ्यावर येत आहे, त्याच्यामध्ये एक टेस्ट आहे, तीन वनडे आहेत आणि तीन टी ट्वेंटी आहेत। असा तीन फॉर्मॅटमध्ये हा जवळपास एक महिन्याचा चालणारा प्रोग्राम आहे। त्याच्यामध्ये ODI म्हणजे वनडेची कॅप्टनशिप माझ्याकडं आहे, जे की या सगळ्या सर्व मॅचेस औरंगाबादला होणार आहेत आणि मला 11 तारखेपासून मॅच स्टार्ट होतील ते 29 तारखेपर्यंत असा हा मॅचचा फॉर्मॅट आहे। भारतीय जनतेनं किंवा भारतामध्ये जगात सर्वात जास्त क्रिकेटप्रेमी आवडतात, तर या क्रिकेटला अक्षरशः आपल्या युवा पिढीने तर डोक्यावर घेतलेला आहे। मग हा क्रिकेटचा जो काही खेळ आहे, तर या खेळातला बादशाह किंवा एक आदर्श खेळाडू म्हणून आपण कोणाकडे पाहता? मी लहानपणीपासून आदर्श खेळाडूमधून महेंद्रसिंग धोनीला पाहायचो आणि त्यांच्यापासूनच मी विकेट किपिंगचे खूप मोठे धडे घेतले, कारण की त्यांना माझी प्रत्यक्षामध्ये भेट नाही झाली, पण मी TV वरती त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून मी खूप चांगल्या पद्धतीने धडे घेतले आणि लहानपणापासून मी त्यांचा आदर्श ठरूनच आज या संघामध्ये आहे। मी स्वतः विकेट कीपर आहे, बॅट्समॅन आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात मोठी जबाबदारी आज बोर्डानं कर्णधार पदाचीही दिलेली आहे। जसं अशी एक इच्छा आहे की महेंद्रसिंग धोनी यांनी 2011 साली वर्ल्ड कप जिंकून जो वर्ल्ड कपचा कप जिंकला, तसंच माझी इच्छा आहे की दिव्यांगाचा जो वर्ल्ड कप होणार आहे त्या वर्ल्ड कपमध्ये मी सुद्धा त्यांच्यासारखी ट्रॉफी घेऊन त्यांचा आदर्शाशी सहमत होऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करेल। नक्कीच भारतीय संघ हा आंतरराष्ट्रीय जे काही वर्ल्ड कप आहे ते जिंकलेलाच आहे आणि दिव्यांगाचा सुद्धा जिंकेलच ही अपेक्षा आणि आमच्या शुभेच्छा आपणाला आहेत। मला या ठिकाणी आपणाला आवर्जून विचारायचं आहे की खरं तर भारतामध्ये अनेक जे काही दिव्यांग व्यक्ती आहेत, तर अशा व्यक्तींनी आपलं करिअर करत असताना, खेळामध्ये करिअर करत असताना त्यांना शारीरिक व्यंगाचा थोडासा त्रास होतो, मात्र आपणाला असा काही त्रास झाला का? त्रास तर आजही होतोय, प्रत्येक लहानपणीपासून हा त्रास होतोय, कारण की मुळात आपण ज्या परिस्थितीमधून आलो ती परिस्थिती अत्यंत, जसं महेंद्रसिंग धोनी यांची परिस्थिती जर थोडीशी माझ्यापेक्षा बरी होती, पण त्यांच्यापेक्षा माझी खूप कठीण परिस्थितीमध्ये आजही मी झगडत आहे, कारण की आईवडिलांनी जवळपास 12 वर्ष ऊस तोडलेलं आहे, त्यांच्यासोबत मीसुद्धा ऊसतोडणी केलेली आहे आणि ग्रामीण भागामधून आम्ही आजही कष्ट करूनच आजही माझे कष्ट संपलेले नाही आहेत। प्रॅक्टिस, माझं सगळं काही परिवाराला हे करण्यासाठी सगळा जो काही असणारा जो काही भाग आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला आजही कराव्या लागतात आणि ह्या दृष्टिकोनातून समाजामध्ये ज्यावेळेस आम्ही वावरतो त्यावेळेस आपल्याला एक दिव्यांग म्हणून एक हीन वागणूक मिळायला जायचे, पण आज आम्हाला अभिमान वाटतो की दिव्यांग आहेत, कारण की आज कुठंतरी या दिव्यांगाचं कुठंतरी प्रत्येक स्तरावरती कौतुक होत चाललंय, म्हणून आज आम्हाला अभिमान आहे की आम्ही दिव्यांग आहेत म्हणून। नक्कीच आम्ही नेहमीच आपल्याबद्दलची जी काही सहानुभूतीची भावना आहे तर ती भावना आम्ही नक्कीच ठेवत असतो आणि आम्हालाही आपला अभिमान आहे की आज आपण दिव्यांग असूनही भारतीय क्रिकेट संघाचे अगदी कर्णधार, त्यानंतर एक अतिशय उत्तम असे खेळाडू म्हणून कार्यरत आहात। शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे की आमच्या समस्त क्रिकेटप्रेमींना, आजच्या या समस्त खेळाडूंना काय संदेश द्याल? या समस्त क्रिकेटप्रेमींना मी एवढंच सांगू इच्छितो की आम्हाला सहानुभूती देऊ नका, आम्हाला फक्त प्रोत्साहन द्या, कारण की सहानुभूतीची गरज नाही, आम्हाला प्रोत्साहनाची गरज आहे। आमच्या प्रत्येक दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहनाची गरज आहे, जर दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहन मिळालं तर तो नक्कीच आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव तो नक्कीच रोशन करू शकतो, म्हणून हे सामने जे लाईव्ह होणार आहेत हे सगळ्यांनी आवर्जून पाहावेत, कारण की कोणाला हात नसतो, कोणाला पाय नसतो, कोणाला चालता येत नाही, असे क्रिकेट अत्यंत चांगले, म्हणजे ज्याला हात नाही तो सुद्धा एका हातानं खूप चांगल्या पद्धतीचा झेल घेऊ शकतो, म्हणजे असे जे काही क्रिकेट आहे हे एक वेगळं क्रिकेट आहे, हे आवर्जून पाहावं। जसं आपण देवेंद्र झांझुडिया जसं त्यानं पॅरॉलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मारलं, आजही त्याला आपण त्याचं कौतुक करतो, तसं ते जर क्रिकेट बघितलं तर आपणही दिव्यांग लोकांचं आपण कौतुक कराल, म्हणून माझ्या सगळं पूर्ण भारतीय क्रिकेट प्रेमींना अशी विनंती आहे की तुम्ही आवर्जून हे क्रिकेट बघावं आणि आम्हाला सपोर्ट करावा, या पद्धतीने मी त्यांना सगळ्यांना विनंती करत आहे। नक्कीच महाराष्ट्र देश या फेसबुक पेजच्या माध्यमातून समस्त क्रिकेटप्रेमींना सुद्धा मी विनंती करतो की नक्कीच आपण सगळ्यांनीच दिव्यांग जे काही आमचे क्रिकेट खेळाडू बांधव आहेत त्या बांधवांना खरंच आपण आता प्रोत्साहन देऊया। या पूर्वीही आपण प्रोत्साहन देत आलो आहे, यानंतरही आपण प्रोत्साहन देऊया आणि
आमच्या एक देशाचा तुम्ही सार्थ अभिमान आहात, महाराष्ट्राला सार्थ अभिमान वाटावं असा आपण आज भारतीय क्रिकेट संघाची धुरा सांभाळताय. आपले महाराष्ट्र देश या फेसबुक पेजला वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि पुढील वर्ल्ड कप भारतात घेऊन येण्यासाठी